राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिनी खेड शहरातील 5 नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाविरोधात उपोषणाचं अस्त्र उगारलं. यावेळी खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणकर्ते आपल्या उपोषणावरती ठाम असल्यामुळे बुधवारी 21 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात सहाय्यक निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन उपोषणकर्त्यांसाठी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. तरी खेड तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे सहायक निबंधक कार्यालयाच्या विरोधात उपोषणास बसलेल्या 5 जणांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. खेड तालुक्यातील रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आलं. यावेळी भरणे नाका परिसरात पडलेल्या खड्ड्यांवरती पुष्प अर्पण करत त्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पूजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी असं म्हटलं की पुजल्याशिवाय देवाला देखील जाग येत नाही, त्यामुळे आम्ही रस्त्यावरील खड्डे पुजून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय. आंदोलन वगैरे करायची. आज गौरी गणपतीचा सण तोंडावर आहे आणि मुंबई गोवा हायवे आणि शहरातले हायवेचे शहरातले जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांची अवस्था एवढी बेताजी झाली आहे. सगळ्या खड्ड्यावरती सगळ्या रस्त्यावरती खड्डे खड्डे झाले आहेत, तरी या प्रशासनाला जाग येत नाही. आम्ही गांधीगिरी करतोय की किमान आम्ही हे खड्डे आता पुजतोय, कारण आता मला वाटतं खड्डे पुजल्याशिवाय तुमचं काय म्हणतात देव जागा होत नाही कसा, हे प्रशासन आणि सरकार पण जागा होणार नाही असं मला वाटतंय. म्हणून प्रस्थापितांना आम्हाला आव्हान करतोय की नेते आमदार खासदार मंत्री संत्री तुम्ही जे कोण आहात ते जर सर्वसामान्यांच्या जो अधिकार आहे जे रस्ते सर्वसामान्यांची गरजा आहेत त्यांची तुम्ही गळचिपी करणार असाल तर मग आम्हाला काँग्रेस पक्षाला या अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतील. आणि जर हे आंदोलन करून पण तुम्हाला जर जाग येणार नसतील तर आम्हाला आता दुसरा मार्ग तो ठोकशाहीचा मार्ग आम्हाला अवलंबावा लागेल, एवढं मात्र नक्की.